तर कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड इव्हनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. सो मंडळी, पहिला सांगतोय की आम्ही ब्लॉग बोलतोय आणि तुम्ही म्हणत असाल की आम्ही घरातलं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर मी सुरुवातीलाच बोललो होतो की बऱ्याच जणांना गैरसमज आहे की मी घरातले व्हिडिओ का दाखवतोय. तर मी माझी लाईफस्टाईल स्वतःची शेअर करतोय आणि ती बहुतेक जणांना आवडते. आणि याच्याशी रिलेटेड मी अजून जेव्हा गाडी घेऊन जातो तेव्हा काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर तो कोकणचा निसर्ग आहे आमच्या इकडचा आणि तो मी दाखवण्याचा माझ्या याने प्रयत्न करतोय आणि खूप जणांना आवडते. मला भरपूर लोकांचे कॉल्स येत आहेत आणि कॉंग्रॅच्युलेशनचे कॉल येत आहेत. तर खूप चांगलं वाटतंय आणि तुम्ही सपोर्ट तर मंडे मला करतातच. आणि तुम्ही टायटल आता बघितलं तर मंडे मी 2-3 दिवसापूर्वी आम्ही व्हिडिओ बनवला होता की एका व्यक्तीसाठी मदत हवी होती की त्यांना इंजेक्शनची गरज होती आणि ते इकडे नव्हते, ते मुंबईला होते. तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं, त्यांनी मला कॉल केला. ते तुम्ही सर्व त्या व्हिडिओमध्ये बघितलात. तर मोठी गोष्ट अशी आहे की त्यांच्यापर्यंत देवाच्या आशीर्वादाने ती मदत पोच झालेली आहे माझ्यातर्फे. आणि ही मदत ज्यांनी केली ते कोण होते तर म्हणजे ज्यांनी मागच्या वेळी मला आर्थिक सहाय्य केलं, ज्यांनी आम्हाला मदत पाठवली, आम्हाला गिफ्ट पाठवलं होतं. तर हा व्हिडिओ त्यांनी पण बघितला आणि त्यांनी रक्कम आमच्याकडे पाठवली. तर 15,000 रुपये त्या व्यक्तीने आमच्याकडे दिले. त्यांनी त्या व्यक्तीला पाठवायला सांगितले, फक्त त्यांनी नाव घ्यायला सांगितलेलं नाहीये. ते बोलले माझं नाव घेऊ नका, त्यामुळे आम्ही त्यांचं नाव नाही सांगणार आहोत. पण परोख 15,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झाले. त्यांना कॉल याने कॉल केला, ते बोलले की पैसे मला जमा झाले आणि ते हॉस्पिटलला जायचे होते. त्यांनी ते बोलले मी हॉस्पिटलला जाते, डॉक्टरांना सांगते काहीतरी इंजेक्शन मला मागून द्या. आणि त्यांनी ते विचारलेलं आम्ही किती गरज आहे, ते बोलले 11,300. मग त्या व्यक्तीने 15,000 दिले आणि त्यांना ते पोच पण झाले, त्यांच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोच झालेले आहेत. आणि बऱ्याच जणांना वाटत असेल की ही गोष्ट फेक होती. तर मंडे त्यांच्याकडचे रिपोर्ट माझ्याकडे होते, ते मी रिपोर्ट ज्यांनी पैशाची मदत केली त्यांना पाठवले. त्यांनी ते रिपोर्ट चेक केले आणि मी अगोदरच व्हिडिओमध्ये पण बोललो होतो, तुम्ही जर मदत करत असाल तर स्वतः कन्फर्म करा आणि नंतरच मदत करा. तुम्हाला वाटायला नको की पैसे योग्य जागेवर पोच होत आहेत की नाही, कारण मी डायरेक्ट तो व्हिडिओ शेअर केला होता. तर मला ते म्हणजे असं वाटलं की मदत करावी आणि एक माध्यम आहे आणि लोक बघतायत आम्हाला, तर त्यांच्यापर्यंत ही गोष्ट आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कॉल आला असता तरी आम्ही ते त्यांच्यासाठी म्हणजे व्हिडिओ केला नसता. त्यांनी स्वतःचे रिपोर्ट वगैरे सगळं पाठवलं, डिटेल्स दिले, म्हणून केलं. तर लोक बऱ्याच जणांचा गैरसमज झालाय की तर म्हणजे स्वतः पैसे कमवण्यासाठी असा व्हिडिओ बनवला, पण हे पूर्ण चुकीचं आहे. कारण त्यांना त्यांचे रिपोर्ट्स पाठवले आणि ज्यांनी मदत केली त्यांनी पण सगळं चेक करूनच त्यांना पैसे पाठवलेले आहे आणि त्यांना मदत झालेली आहे. आणि जेणेकरून हे एक चांगलं काम आमच्याकडनं चांगलं काम झालं याचं आम्हाला समाधान आहे. बाकीचे ज्यांना काय वाटतंय ते काही माहिती नाही, कारण जेव्हा आम्हाला पण जेव्हा मदत आली तेव्हा पण एका दोघांनी सांगितलं हे फेक आहे, म्हणजे आम्ही पॅकेट उघडून दाखवलं नाही म्हणून. कारण त्यांचं पहिलंच होतं की मी मोठेपणा करण्यासाठी मदत करत नाही आहे, मी मला वाटलं ओंकार एवढी मेहनत करतोय म्हणून मी ती मदत पाठवलेली आहे सगळं. आणि आता ही रक्कम आम्ही का सांगतोय, कारण त्यांनी ती त्यांना आजारपणासाठी आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ बघून त्यांनी आमच्याकडे दिली. ती पण कळायला हवी किती ते पेशंट आहे त्यांना पण कळायला हवी की त्यांनी आम्हाला किती दिले आमच्याकडे आणि आम्ही किती पाठवले. तर त्यांनी 15,000 दिले आणि ते जशेच्या तसे त्यांना 15,000 त्यांच्या अकाउंटला टाकले आणि त्यांना पोच पण झाले. त्यांनी कॉल पण केला काही तर मला 15,000 पोच झाले म्हणून. आणि जे पैसे पोच झाले तर मंडळी मी एक छोटासा त्यांच्याशी बोलणं झाला होता मला की मी कॉल रेकॉर्ड केला होता आणि त्याच्यानंतर पैसे पोच झाल्याचे स्क्रीनशॉट वगैरे सर्व त्यांच्याकडनं मी घेतला आणि ज्यांनी मदत केली त्यांच्यापर्यंत ती गोष्ट मी पोच केलेली आहे. कशाला तर त्यांचं पण समाधान की जरी त्यांनी माझ्याकडे विश्वासाने दिले तरी त्यांना पटलं पाहिजे की पैसे आपल्या योग्य जागेवरती पोहोचलेले आहेत. आणि त्यांच्याशी बोलणं पण झालं की इंजेक्शनचे बिल्सचे वगैरे सर्व फोटो ते मला पाठवणार म्हणून. तर सगळ्या गोष्टी सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. तर आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, त्यांच्यासाठी शब्द अपुरे आहेत की एवढ्या पैशाची मदत करणं म्हणजे आणि ते सुद्धा लगेचच्या लगेच. ही काय छोटी गोष्ट नाही आणि मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या मनाचं मोठेपणा आहे की माझं नाव घ्यायचं नाही. आमची अपेक्षा होती काय कोणीतरी म्हणजे व्हिडिओ थ्रू कोणतरी बाबा चला जेवढे शक्य होते कोण 500-100 असे कोण कोण पाठवतात, पण तशा पद्धतीने त्यांना थोडीफार मदत होईल त्यातनं. पण हे सगळं अपेक्षेच्या अपेक्षा जास्तच झालंय, कारण त्यांनी एक रकमी 15,000 रुपये आणून दिले लगेच आणि ते त्यांच्यापर्यंत पोच झाले. त्यांच्याकडे होईल पहिली गोष्ट म्हणजे त्यातनं त्यांचा इलाज होईल. आता ते बोललेत मी बिल वगैरे पाठवून देतो,
म्हणजे म याच्यावरनं ही गोष्ट फेक नसेलच, फेक नाहीये कारण त्यांनी ते सगळं हे केलंय, पण बोलणाऱ्याने विचार कराय म्हणजे असेलही असं होत असतील, पण आम्ही पूर्ण रिपोर्ट याने चेक केले त्यानंतरच आम्ही व्हिडिओ केला, काय तर खरोखरच त्यांना गरज होती, कारण हे असे दिवस आम्ही पण काढलेले आहेत, आम्ही बघितलेत काय कंडिशन असते जेव्हा आपलं माणूस हॉस्पिटलला असतं तेव्हा काय परिस्थिती हालात होते ती, कारण आम्ही दिवस दिवस उपाशी पण काढलेत हॉस्पिटलला. आणि अजून एक गोष्ट सांगते, बरेच जणांचं कसं चाललंय, कारण व्ह्यूज येण्यासाठी किंवा व्हिडिओ जास्त चालावा म्हणून हे असं करतात. तर नाही, मी माझी स्वतःची कंडिशन सांगते, जेव्हा माझे मिस्टर आयसीयू मध्ये होते तेव्हा अक्षरशः मी दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज होता, डॉक्टर बोलले आता ओरसला घेऊन जा, तर मी माझे मिस्टर तिकडेच होते हॉस्पिटलला होते, तर मी सकाळी सोनाराकडे गेले, माझं मंगळसूत्र होतं, तर दोन सर होते, त्यातला सोनाराला बोलले एक सर घ्या मला 18,000 गरज आहे, आणि असं करून मी तेव्हा ते अर्धा मंगळसूत्र विकून हॉस्पिटलचं बिल भरून मिस्टरांना ओरसला घेऊन गेलेली, ही कंडिशन माझी होती, म्हणून आम्ही हा व्हिडिओ केला. काय कोणाच्या मार्फत तरी त्यांना मदत होऊ दे, कारण आम्ही ते दिवस काढलेले आहेत, आम्ही ती परिस्थिती अनुभवली. आणि आता ओंकारच्या बाबतीत सांगाल तर ओंकारने म्हणजे तुम्ही विचार करा आम्ही कशा कंडिशन मधनं आता चाललोय, पण काहीतरी युट्यूब मधनं आम्हाला पैसे भेटायलाच हवेत किंवा काय, अशासाठी आम्ही व्हिडिओ बनवत नाही आहोत, तर एक याची आवड आहे, आमची आवड आहे, आम्हाला कधी युट्यूब कडनं पेमेंट होईल ना होईल आम्हाला माहिती नाही. आणि त्यासाठी आणि दुसरी गोष्ट, किती पैसे कमवतोय हे आमचं आम्हाला माहिती आहे, आणि चाललंय काय घराचे व्हिडिओ दाखवतोय का, म्हणजे घर बघून लोक तुला मदत करतील तर असं काहीच नाहीये. पहिली गोष्ट हा गैरसमज डोक्यातनं काढून टाका. आणि अजून गोष्ट, आणि पहिली गोष्ट मी एक सांगते का, मी ओंकारची आई आहे त्याच्यामुळे ओंकारवर जर कोण विनाकारण बोट उठवत असेल तर ते मला तरी शक्य म्हणजे सहन होणारच नाही. आणि नंतर मग कसं, कारण ओंकार जेवढा शांत आहे तेवढी मी शांत नाही. पहिली गोष्ट ही एक आहे की ओंकार शांत आहे तेवढा मी शांत नाही, कारण तो बऱ्यापैकी स्वतःवर जो कंट्रोल आहे तो राग हा विषय त्याच्या डोक्यात नसतो, पण तसं नाही आहे. पण मी एक सांगते, कारण माझ्या मुलांना मी कशा कंडिशन मध्ये वाढवले काय केलंय मला माहिती आहे, तेव्हा ओंकारवर जर कोण घाणेरडे आरोप करत असेल तर त्याची उत्तरं मी स्वतःच देईन. आणि दुसरी गोष्ट, माझा वाटल्यास माझा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली देईन, ज्याला कोणाला प्रॉब्लेम असेल त्याने मला कॉल करा, त्याची उत्तर मी द्यायला तयार आहे. म्हणजे ही गोष्ट सांगितली कशाला, तर आज मला काही ना काहीतरी बोलत असतील, तर बरेच जण बोलतात की कमेंटकडे लक्ष नाही द्यायचं, रिॲक्ट नाही करायचं. तर रिॲक्ट कशासाठी केलं म्हणजे, तर आज माझ्यावरती बोट उचलत आहेत, तर उद्या अजून कोणतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार. तू आईला सोबत घेतोय, मी बोलतोय म्हणजे काय, लोकांनी तुला पैसे पाठवायला हवेत मदतीसाठी म्हणून हे सगळे नाटक करतोय, तू घर दाखवतोय किंवा आईला दाखवतोय, पप्पा तुझे बोलत नाही आहेत, पप्पा हसताना दिसत नाही कारण तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमवायचा प्रयत्न करताय युट्यूबवरनं. तर हे सगळं ज्याच्या डोक्यात आहे त्याने सरळ आम्हाला कॉल करायचा आणि आम्हाला विचारायचं काय तुम्ही काय करताय, त्याची उत्तर द्यायला आम्ही कधी पण तयार आहोत. किती वाजता जो व्यक्ती आहे त्याने तू फ्री असशील तेव्हा आम्हाला कॉल कर, तुझी उत्तरं द्यायला आम्ही तयार आहोत. आणि म्हणजे मी बऱ्याच व्हिडिओंमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, आणि मी कितीतरी आईला विचारा दिवसभरात मी किती जणांसोबत बोलत असतो आणि किती जणांचे फोन येतात आणि कुठून कुठून येतात, तर मला ओळखायचा विषय लांबच राहिला, मला किती जण ओळखतात आणि नाही ते मला चांगलाच माहिती, आणि किती जण मला सपोर्ट करतात. जेव्हा आमचा प्रॉब्लेम झाला तेव्हा थोडक्यात सांगायचं म्हणजे इकडनं आपल्या देशातनं सोडूनच द्या, पण बाहेरनं अमेरिका वगैरे तिकडनं फोन आले काय तर तुझं काय झालंय काय झालंय, म्हणजे 100% तर लोक ओळखतायत आणि ते त्यांनाच माहिती आहे काय तर. आणि मला सांगायचं आहे काय, एक विरोधक असला म्हणून आम्ही त्याला हे करत नाही, कारण आम्हाला 100 लोक सपोर्ट करणार आहेत हे आम्हाला माहिती आहे, कारण 2-3 वेळा प्रॉब्लेम झाला. आता काल त्याचं फेसबुकचं हे झालंय तर दिवसभर सगळ्यांचे कॉल येत होते, कारण ओंकार काय झालंय काय झालंय तू काळजी करू नको, मेसेजेस होते कमेंट्स होते, ओंकार तू टेन्शन घेऊ नको. आणि अजून एक सांगते, स्वामी समर्थांचा हात आमच्या पाठीशी आहे, साईबाबांचा हात पाठीशी आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली काय सांगते, म्हणजे साईबाबांचा एवढा हात त्याच्या मागे आहे काय तर त्याला स्वतः साईबाबांनी दर्शन दिलेलं आहे रेल्वे स्टेशनच्या तिथे, त्याच्यामुळे बोलताना थोडा तरी विचार करा, कारण एवढा तो शांत आहे आणि ह्या गोष्टी कोणाच्याही सोबत होत नाहीत कधी, ज्या त्याच्यासोबत झालेल्या आहेत. आता स्वामी समर्थांचं म्हणाल तर आमचं आणि अक्कलकोटपर्यंत पोहोचणं किंवा तिकडची मूर्ती आमच्यापर्यंत येणं हे त्यांचाच आशीर्वाद आहे, म्हणून आम्हाला तिथून मूर्ती डायरेक्ट आमच्या घरी आलेली आहे,
तेव्हा देवाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेच. आणि दुसरी गोष्ट, सपोर्टर तर आमच्या पाठीमागे भरपूर आहेत. तेव्हा एक बोलला म्हणून त्याला आम्ही घाबरत नाही किंवा हे करत नाही, पण बोलताना विचार करत जा की तू काय बोलतोय. कारण सोशल मीडिया असं आहे की एक बोलतो तेव्हा 100 माणसं बघत असतात. तेव्हा बोलताना तू विचार कर मी काय बोलतोय, कारण त्याच्यातनं तुझीच माणुसकी समजते काय, तू कशा पद्धतीचा माणूस आहे ते. आणि म्हणून मराठी माणूस मागे राहतोय का, तर मराठी माणसंच माणसाचे पाय खेचतात हे 2 वेळा सांगून झालंय, आणि याच्यामुळे आपली माणसं मागे राहिली. मंडळी बाकी काय नाही, हे बोलण्याचा उद्देश एवढाच होता की आज जे माझ्यासोबत होते ते बाकीच्यासोबत नाही व्हायला पाहिजे. सो बाकी काय नाही, आता रेग्युलर जसे ब्लॉग्स चालू आहेत उद्यापासून तसेच ब्लॉग येतील, आणि बऱ्याच ठिकाणी जातोय चालू आहे, आणि बऱ्याच ठिकाणी जायचा पण प्लॅन्स बनत आहेत पुढे पुढे, तर तुम्हाला बघायला नक्कीच आवडतील. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ बोलतोय व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.